अवती भवती नजर टाकू। यामध्ये आपण बघूया की हे चित्र जे तुम्हाला दिसतंय, या चित्रामध्ये नदी आहे, नाले आहेत, डोंगर आहे, शिवाय काही झाडे, वेली, झुडपं, गवत, दगड, धोंडे, शिवाय इकडच्या साईडला आपण जर बघितलं तर पक्के स्वरूपाचे घर दिसत आहेत। हे सर्व आपल्या परिसराचा भाग आहे, आपण सुद्धा परिसराचा एक भाग आहोत। यामध्ये न दिसणारी वस्तू म्हणजे हवा। हवा सुद्धा आपल्या परिसराचा एक भाग आहे। नदी नाल्यांमध्ये जे पाणी वाहते आहे हे सुद्धा आपल्या परिसराचा एक भाग आहे। आपल्या अवतीभोवती जे काही आपल्याला दिसतं हे सर्व आपल्या परिसराचा भागच आहे।